नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिट हा जो टॉपिक चालू केलेला आहे पेपर सेकंडचा, त्या टॉपिकमधील नेक्स्ट पॉइंट दॅट इज लिमिट्स ऑफ ट्रिगनॉमेट्रिक फंक्शन्स हा आपण चालू केलेला आहे. तर या लिमिट्स ऑफ ट्रिगनॉमेट्रिक फंक्शनच्या दोन मेथड्स आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिली मेथड मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेली आहे, ती म्हणजे लिमिट्स ऑफ ट्रिगनॉमेट्रिक फंक्शन्स बाय युझिंग ट्रिगनॉमेट्रिक फॉर्म्युलेज. सेकंड मेथड आज आपण बघणार आहोत ती म्हणजे लिमिट्स ऑफ ट्रिगनॉमेट्रिक फंक्शन्स बाय सब्स्टिट्यूशन. कोणती मेथड वापरणार आहोत? सब्स्टिट्यूशन, सब्स्टिट्यूट करणार आहोत, म्हणजेच त्या दिलेल्या फंक्शन मध्ये जे व्हेरिएबल असणार आहे ते व्हेरिएबल आपण बदलणार आहोत. मग सब्स्टिट्यूशन स्टँडर्ड या ठिकाणी ट्रिगनॉमेट्रिक फंक्शनचे लिमिट फाइंड आउट करण्यासाठी ठरलेलं आहे, ते म्हणजे गुणधर्म रूट एक्स इज इक्वल टू ए प्लस एच. एक्स इज इक्वल टू एक्स जर दिलेले व्हेरिएबल असेल तर एक्स इज इक्वल टू ए प्लस एच, अशा प्रकारे हे सब्स्टिट्यूशन घेऊन ते दिलेलं एक्झाम्पलचं लिमिट्स आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. मग या सब्स्टिट्यूशन नुसार जर एक्स इज इक्वल टू ए प्लस एच सब्स्टिट्यूशन घेतलं तर एच इज इक्वल टू ए प्लस आहे तिकडे मायनस होणार आहे एक्स मायनस ए. तर अशा प्रकारे ह्या व्हॅल्यू घेऊन आता दिलेलं फंक्शन, आता फॉर एक्झाम्पल लिमिट एज एक्स टेंड्स टू पाय बाय टू, लिमिट एज एक्स टेंड्स टू पाय बाय टू कॉस एक्स अपॉन वन मायनस कॉस एक्स अपॉन एक्स मायनस पाय बाय टू, एक्स मायनस पाय बाय टू हे फंक्शनचं लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे. फंक्शन बघा, लिमिट एज एक्स टेंड्स टू पाय बाय टू दिले, फंक्शन आहे कॉस एक्स अपॉन एक्स मायनस पाय बाय टू. डायरेक्ट मेथड ऑपरेट करून बघा, एक्स टेंड्स टू पाय बाय टू, पाय बाय टू मायनस पाय बाय टू झिरो, एक्स टेंड्स टू पाय बाय टू कॉस पाय बाय टू कॉस नाईन्टी झिरो, झिरो बाय झिरो इनडिटर्मिनेट फॉर्म येते, म्हणजेच या फंक्शनचं लिमिट डायरेक्ट मेथडने आपल्याला काढता येत नाही. सेकंड आपण बघितले बाय युझिंग ट्रिगनॉमेट्रिक फॉर्म्युले. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी वापर करता येईल, छेदामध्ये काही वापर करता येत नाही, कुठला अंशामध्ये सुद्धा आपल्याला कोणता फॉर्म्युला वापर करता येत नाही. तिसरी मेथड आहे आपली सब्स्टिट्यूशन मेथड. आणि सब्स्टिट्यूशन मेथड का वापरायची? कारण फंक्शनचं जर लिमिट बघितलं तर लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय टू आहे. आपले जे फॉर्म्युले आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रत्येक फॉर्म्युल्याचं लिमिट एज एक्स टेंड्स टू जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ते एक्स टेंड्स टू झिरो दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? झिरो. आता हे जे पाय बाय टू आहे हे झिरो करण्यासाठी आपल्याला कोणती मेथड वापरायला लागते? सब्स्टिट्यूशन मेथड लागते. लक्षात आलंय? लिमिट जे दिलेलं असणार आहे एक्स टेंड्स टू ए तर ते या ठिकाणी ए म्हणजे पाय बाय टू आहे, कोणती कॉन्स्टंट टर्म, तर ते एक्स टेंड्स टू कॉन्स्टंट टर्म जे दिलेले आहे ते झिरो करण्यासाठी आपण सब्स्टिट्यूशन मेथड वापरणार आहोत. सब्स्टिट्यूशन काय घ्यायचं? एक्स इज इक्वल टू ए प्लस एच. या ठिकाणी ए म्हणजे कोण दिलेलं आहे? पाय बाय टू दिलेलं आहे, म्हणजे आपण या एक्झाम्पलच्या सिम्प्लिफिकेशन साठी सब्स्टिट्यूशन घेणार एक्स इज इक्वल टू पाय बाय टू प्लस एच, विच इम्प्लाय एच इज इक्वल टू एक्स मायनस पाय बाय टू. मग आता हे दिलेलं लिमिट कोणत्या व्हेरिएबलचं आहे? एक्स या व्हेरिएबलचं आहे. आपण एक्सच्या ठिकाणी सब्स्टिट्यूशन काय करणार आहोत? ए प्लस एच करणार, म्हणजे एक्स हा व्हेरिएबल एच या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करणार. मग आहे तेच लिमिट एक्स व्हेरिएबलचं लिहून ठेवून चालेल का? नाही चालणार. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? सब्स्टिट्यूशन जर घेतलं तर लिमिट बदलावं लागणार आहे. दिलेलं लिमिट हे एक्स या व्हेरिएबलचं आहे, आपल्याला कोणत्या व्हेरिएबलचं काढावं लागणार आहे? एच या व्हेरिएबलचं. आता ह्या एक्झाम्पल साठी जर आपण सब्स्टिट्यूशन कुठे एक्स इज इक्वल टू पाय बाय टू प्लस एच जर घेतलं तर एक्स इज एच इज इक्वल टू येते एक्स मायनस पाय बाय टू. आता लिमिट बदलूया ऍज एक्स टेंड्स टू, किती दिलेलं आहे? एक्स टेंड्स टू पाय बाय टू, देन एच टेंड्स टू, एच ची व्हॅल्यू वरती आहे त्याच्यामध्ये एक्स टेंड्स टू पाय बाय टू पुट केलं तर पाय बाय टू मायनस पाय बाय टू एच टेंड्स टू किती येते? झिरो येते. आता हे बदललेलं लिमिट बदललेली एक्स ची व्हॅल्यू या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये पुट करून आपण नेहमीच्या प्रमाणे ते दिलेलं एक्झाम्पल इव्हॅल्युएट करू शकतो. तर अशा प्रकारे ही सब्स्टिट्यूशन मेथडच्या सहाय्याने आपण दिलेल्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करू शकतो. कधी वापरायची सब्स्टिट्यूशन मेथड? डायरेक्ट मेथडने झिरो बाय झिरो फॉर्म येतोय, आणि त्याचप्रमाणे दिलेल्या फंक्शनचं लिमिट जर एक्सटेंड्स टू ए फायनाईट टर्म जर दिलेली असेल तर
तर त्या फंक्शनचं लिमिट 0 आणण्यासाठी आपण कोणती मेथड वापरणार आहे, सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहे. सबस्टिट्यूशन स्टँडर्ड ठरलेला आहे टू x इज इक्वल टू a प्लस h, व्हिच इम्प्लाय h इज इक्वल टू x मायनस a. मग ती एक्झाम्पल मध्ये जो a दिलेला असणार आहे तो जर पुट केला एज x टेंड्स टू a, देन x टेंड्स टू आपल्याला लिमिट मिळते 0. मग हे बदललेले लिमिट बदललेले x ची व्हॅल्यू ह्या एक्झाम्पल मध्ये पुट करून आपण इव्हॅल्युएशन करणार आहोत. ठीक आहे, आपण हे एक्झाम्पल सोडवायला घेऊया. लिमिट एज x टेंड्स टू 5 बाय 2 cos x अपॉन x मायनस 5 बाय 2. डायरेक्ट मेथड ऑपरेट केली तर 0/0 इनडिटर्मिनेट फॉर्म येतो. फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याला लिमिट x टेंड्स टू 5 बाय 2 दिलेला आहे, ते लिमिट आपल्याला 0 करावे लागणार आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड वापरावी लागणार आहे. सुरूया आपण एक्झाम्पल. लेट a इज इक्वल टू लिमिट एज x टेंड्स टू 5 बाय 2 cos x अपॉन 1 x मायनस 5 बाय 2. Substitution method, put x is equal to 5 by 2 plus h, which implies h is equal to x minus 5 by 2. Limit but here as x tends to 5 by 2, then h tends to 0. Then h tends to 0. Okay, but the limit, but the limit, example, therefore h is equal to limit as h tends to 0. cos of 5 by 2 plus h, ज्या ज्या ठिकाणी फंक्शन मध्ये x आहे त्या त्या ठिकाणी 5 by 2 plus h पुट करणार. cos of 5 by 2 plus h upon 5 by 2 plus h minus 5 by 2. here is plus minus, 5 by 2 cancel होतोय, छेदामध्ये राहतोय plus h. therefore it is equal to limit as h tends to 0 cos of, या ठिकाणी बघा अलर्ट अँगल फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. कॉस ऑफ 5 बाय 2 दॅट इज 90 डिग्री, 90 प्लस थीटा, 90 प्लस और मायनस थीटा, काय इज अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफरेंट इज द डिफरेंट म्हणजे कोणता, तर साइन इज म साइन ऑफ थीटा, थीटा इज हियर इज h. आता 5 बाय 2 प्लस थीटा क्वाड्रंट कोणता आला, सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये कॉस कसा असतो, निगेटिव्ह असतो, म्हणजे c ची व्हॅल्यू काय येणार आहे, मायनस साइन h. तो 36 व्हॅल्यूचा टेबल पार्ट करायचा नाही, चार स्टेप नुसार तुम्ही काय करू शकता, अलर्ट अँगलचा कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला विचारला तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू काढता येईल. 5 बाय 2 प्लस ऑर मायनस असेल तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन डिफरंट येतं. कॉस ला साइन, साइन ला कॉस, टॅन ला कॉट, कॉट ला टॅन, सेक ला कोसेक, कोसेक ला. आणि साइन बघण्यासाठी फर्स्ट क्वार्टर मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला ती व्हॅल्यू काढता येईल. ठीक आहे, आता कॉस 90 प्लस थीटा व्हॅल्यू येते मायनस साइन थीटा, दॅट इज मायनस साइन एच, अँड डिवाइडेड बाय या ठिकाणी झालेला आहे एच. मायनस साइन मल्टिप्लाइड आहे लिमिटच्या बाहेर घेऊया. इट इज इक्वल टू मायनस ऑफ लिमिट एज एच टेंड्स टू 0 साइन एच अपॉन एच. आणि हा फॉर्म्युला आपला तयार झालेलाच आहे. मग फॉर्म्युलानुसार याचं लिमिट किती येते, 1 येते, देयरफॉर इट इज इक्वल टू मायनस 1. तर अशा प्रकारे ह्या दिलेल्या फंक्शन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट आपण बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन फाइंड आउट केलेला आहे. समजले सगळ्यांना मेथड? सबस्टिट्यूशन मेथड कोणासाठी वापरायची, डायरेक्ट मेथडने ज्या फंक्शनचा फॉर्म 0/0 येतोय त्याचप्रमाणे लिमिट जर x टेंड्स टू 0 दिलेला नसेल तर त्या फंक्शनचं लिमिट 0 काढण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. सबस्टिट्यूशन घ्यायचं आहे x इज इक्वल टू a प्लस h, हे सबस्टिट्यूशन घेऊन लिमिट बदलून आपण त्या फंक्शनचं लिमिट इव्हॅल्युएट करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. लिमिट एज x टेंड्स टू a cos x minus cos a upon x minus a. या ठिकाणी व्हेरिएबल x आहे, कॉन्स्टंट टर्म a दिलेली आहे. ठीक आहे, डायरेक्ट मेथड ऑपरेट करून बघा. x टेंड्स टू a, a minus a 0, cos a minus cos a 0, दॅट इज 0/0 फॉर्म, इनडिटर्मिनेट फॉर्म, म्हणजे डायरेक्ट मेथड ऑपरेट करू शकत नाही. सेकंड लिमिट जर बघितलं तर x टेंड्स टू 0 दिलेलं नाही, त्यामुळे फॉर्म्युला सुद्धा आपल्याला सध्या वापरता येत नाही. मग हे जे दिलेलं लिमिट आहे x टेंड्स टू a, हे 0 करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतोय, सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय. लेट h इज इक्वल टू
Y x is equal to a x minus a. As if we put here, as x tends to a, right na? Yet it tends to a minus a, 0. When we put the limit, put the relation, when we have to jump on the foot, therefore, here is equal to limit as x tends to 0. X tends to a, check it out, what kind of thing is x tends to 0. Cos of x is nothing but we take a plus h minus cos a as it is divided by x of that is a plus h minus a. Here is plus a minus a cancel. Remaining term in denominator is h. And numerator we get cos of a plus h minus cos a. Here we use the formula of addition and subtraction, that is cos a minus cos b. Cos a minus cos b. Jalela hai paper first madhe. Trigonometry function ya topic madhe. Cos a minus cos b cha formula. Kaya hai to? So minus 2 into sine of a plus b upon 2 into sine of a minus b upon 2. Ya formula madhe ya nusar. Ya thikani a madhe a plus a cha hai b madhe e a hai. Formula nusar value gharun haa jo numerator ahe haa apan mandu shakto it is equal to limit as h tends to 0 minus 2 into sine of a plus h plus a upon 2 a plus b upon 2 into sine of a minus b sine of a minus b a plus h minus a divided by 2 and 4 is divided by remaining term in denominator is h. Here is simplification a plus a 2a plus h upon 2. Here a plus minus cancel, remaining term is h upon 2. Minus 2 is the constant term taking outside the limit, therefore it is equal to minus 2 into limit as h tends to 0 sine of 2a plus h upon 2. Sorry, 2a plus h upon 2 into sine of h upon 2 divided by h. Divided by h. आता या ठिकाणी आपल्याला दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा मल्टीप्लिकेशन मिळालेला आहे. मग लिमिट h टेंड्स टू 0 आपला झालेला आहे. मग फॉर्म्युला वापरताना ऍडजस्टमेंट कोणत्या फंक्शनवरती करावी लागते ते बघा. दोन्ही साइन आहे तुम्ही मला की दोन्हीवरती करावं लागणार आहे. तर या फंक्शनवरती ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. का नाही ते बघा. तर लिमिट h टेंड्स टू 0 या ठिकाणी पुट केलं तर 2a plus 0 2a 2a upon 2 a म्हणजे फायनाईट व्हॅल्यू a ते त्यामुळे या फंक्शनचा ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. या फंक्शनवरती ऍडजस्टमेंट करावं लागते कारण 0 h tends to 0 0 upon 2 0 sin 0 0 म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. तर त्यानुसार it is equal to minus 2 into limit as h tends to 0 sin of 2a plus h upon 2 into limit as h tends to 0 sine of h by 2 sine of h by 2 upon sin cycle kiti hai h by 2 ahe cheda madhe kiti yenar ahe h by h ahe barobar ahe. Ata aplyala formula nusar sin h by 2 la chhed pahije kiti h by 2 maha 2 jyada ghetlela ahe tar to tyas tikadi multiply karun घालवून टाकला बरोबर आहे. आता हा मल्टीप्लाय केलेला 2 छेदाला आणि हा अंशातला 2 एकमेकाला आपण कॅन्सल करू शकतो आणि आता आपण लिमिट इट इज इक्वल टू माइनस ऑफ लिमिट एज h टेंड्स टू 0 sin ऑफ 2a plus h upon 2 into लिमिट एज h टेंड्स टू 0 sin ऑफ h by 2 upon h by 2. फॉर्म्युला नुसार याचे लिमिट 1 याच्यामध्ये ज्या ठिकाणी h आहे त्या ठिकाणी 0 पुट करा. इट इज इक्वल टू माइनस ऑफ sin ऑफ 2a plus 0 upon 2 into 1.
and it is equal to minus sin a 2a plus 0 to a 2a upon 2a. तर अशा प्रकारे या दिलेल्या फंक्शनचं लिमिट आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे minus sin a. लक्षात आलं काय काय केलं आपण या एक्झाम्पलचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी. सुरुवातीला डायरेक्ट मेथड ऑपरेट करून बघितलं 0 बाय 0 येतोय इनडिटरमिनेट फॉर्म येतोय. फॉर्म्युला मेथड वापरण्यासाठी लिमिट x टेंड्स टू 0 पाहिजे तर 0 आणण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतोय सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय. सबस्टिट्यूशन x इज इक्वल टू a प्लस h घेतलं व्हिच इम्प्लाय h इज इक्वल टू x मायनस a. त्यानुसार या ठिकाणी cos a मायनस cos b चा फॉर्म्युला वापरला मायनस 2 इनटू sin ऑफ a प्लस b अपॉन 2 इनटू sin ऑफ a मायनस b अपॉन 2. सिंप्लिफिकेशन केलेलं आहे. या फंक्शन मधील लिमिट ऑपरेट करायची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही. याच्यावरती ऍडजस्टमेंट आपण केलेली आहे. याचा अँगल आहे h बाय 2 छेदामध्ये h टर्म होती त्याला अपॉन 2 केलं आणि मल्टिप्लाय 2 करून ती घालून टाकलं. मल्टिप्लाय केलेले 2 आणि हे अंशातील 2 एकमेकाला कॅन्सल होतात. सेपरेट लिमिट ऑपरेट करून आपल्याला याचं लिमिट मिळालेलं आहे मायनस साइन ए. तर अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल लिमिट x टेंड्स टू 1 प्लस cos pi h x अपॉन 1 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. दोन मेथड आपल्याकडे आहेत. पहिले आहे ट्रिग्नॉमाइझिंग ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले. सेकंड आहे बायझिंग सबस्टिट्यूशन. बघूया पहिली मेथड बायझिंग डायरेक्ट मेथड. x टेंड्स टू 1 1 मायनस 1 0 0 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0. हियर इज x टेंड्स टू 1 1 इनटू पाय पाय cos पाय मायनस 1 1 मायनस 1 0 दॅट इज 0 बाय 0 इनडिटर्मिनेट फॉर्म येतोय. म्हणजे डायरेक्ट मेथड ऑपरेट करता येत नाही. लिमिट जर बघितलं तर लिमिट x टेंड्स टू 1 दिलेला आहे त्यामुळे फॉर्म्युला मेथड सुद्धा आपल्याला डायरेक्ट ऑपरेट करता येत नाही. मग आपल्याला हे लिमिट जे 1 दिलेलं आहे ते 0 करण्यासाठी आपल्याला कोणती मेथड वापरावी लागणार आहे सबस्टिट्यूशन मेथड वापरावी लागणार आहे. Radial is equal to limit as x tends to 1 1 plus cos of pi x upon 1 minus x bracket square. Substitution put x is equal to a that is 1 plus h which imply h is equal to x minus 1. Limit Badriya as x tends to 1 then h tends to as x tends to 1 then h tends to 1 minus 1 that is equal to 0. मग हे बदललेलं लिमिट आणि बदललेली x ची व्हॅल्यू आपण ह्या एक्झाम्पल मध्ये पुट करूया. therefore h is equal to limit as x tends limit as h tends to 0 1 plus cos of pi into x आहे x ची व्हॅल्यू 1 plus h divided by 1 minus x ची व्हॅल्यू 1 प्लस h आहे मायनस x आहे त्यामुळे ह्याची व्हॅल्यू टर्मची साइन काय होणार बदलणार. बदलायची नसतील तर कंस घाला 1 मायनस 1 प्लस h होल ब्रॅकेट स्क्वेअर. चिन्हांचं जंपिंग करायचं नाही. आता या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे आणि चिन्ह बदलूया आणि नंतर मग स्क्वेअर करूया. तर मायनस 1 होणार आहे मायनस h होणार आहे. या ठिकाणी बघा हे पाय इंटू ब्रॅकेट आहे. पाय ने आतमध्ये ब्रॅकेट आपण डिक्लेअर करूया. therefore it is equal to limit as h tends to 0 1 plus cos of pi into 1 pi plus pi into h pi h divided by 1 minus 1 minus h bracket square. here is plus 1 minus 1 cancel minus h is a square plus h square. here is we use allied angle formula cos of pi plus theta. we know that cos pi plus theta बघाशी सांगितले pi plus or minus theta असेल तर सेम ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन येतं that is equal to limit as h tends to 0 1 plus बघा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सेम म्हणजे cos of pi h येणार आहे. आणि आता चिन्ह बघूया कोणते येते pi plus theta. pi plus theta म्हणजे कोणता क्वाड्रंट त्याला थर्ड क्वाड्रंट. मग थर्ड मध्ये cos कसा असतो निगेटिव्ह असतो म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस कॉस ऑफ पाय एच येणार आहे आणि डिवाइडेड बाय एच स्क्वेअर. या ठिकाणी प्लस मायनस मायनस होणार आहे. इट इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू 0 1 मायनस कॉस पाय एच
a body h square. Here we use the formula 1 minus cos theta. We know that other h tends to 0 झालेला आहे. Formula आपण operate करू शकतो 1 minus cos theta 2 sin square theta by 2. Then it is equal to limit as h tends to 0 2 sin square theta. Theta is nothing but pi h upon 2. 2 sin square theta by 2 and divided by h square. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 1 minus cos theta 2 sin square theta by 2 formula वापरलेला आहे. 2 constant I taking outside the limit and here we take adjustment by using the formula of sin theta. Limit as 2 into limit as h tends to 0 sin square of sin square, that is sin into sin, that is sin pi h upon 2 into sin pi h upon 2. छेदामध्ये h square आहे ते सुद्धा सेपरेट करूया h into h. आता बघा ऍडजस्टमेंट साठी sin चा अँगल आहे किती pi h upon 2. फॉर्म्युला नुसार छेदात पाहिजे किती pi h upon 2 आहे किती h आहे. मग या h ला काय करूया pi by 2 ने मल्टीप्लाय करूया. आता हे pi by 2 ने छेदाला मल्टीप्लाय केला मग अंशाला सुद्धा मल्टीप्लाय करूया pi by 2. तसंच या sin ला अँगल किती आहे pi h upon 2 छेदात आहे किती h. या सुद्धा h ला काय करूया हा अँगल काय करण्यासाठी pi by 2 ने मल्टीप्लाय केला. म्हणजे छेदाला मल्टीप्लाय केला तर ते अंशाला सुद्धा मल्टीप्लाय करून घालून टाकले. बघा गुणोत्तराची किंमत आपण बदलली नाही. sin स्क्वेअर ऑफ pi by pi h upon 2 हे आहे तसेच फक्त हे सेपरेट केले आपण. या ठिकाणी छेद होता h स्क्वेअर तो h into h सेपरेट केला. फॉर्म्युला नुसार ऍडजस्टमेंट करण्यासाठी या h ला pi by 2 ने गुणावं लागतंय. ते गुणलेले pi by 2 अंशाला सुद्धा गुणून घालून टाकले. इथे सुद्धा pi by 2 ने गुणलेला आहे अंशाला गुणून घालून टाकले. एकमेकाला कॅन्सल झाले ते आहे तसं h स्क्वेअर राहते. आता हे मल्टीप्लाय केलेले pi by 2 pi by 2 कॉन्स्टंट आहे. टेकिंग आउटसाइड फ्रॉम दी लिमिट्स वी गेट व्हिच इज इक्वल टू 2 into या ठिकाणी pi by 2 into pi by 2 होतं pi by pi square upon 4 लिमिटच्या बाहेर घेतलेले आहे into limit as h tends to 0. दोन टर्म आहे सेम टर्म आहे त्याचा मल्टिप्लिकेशन आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण मानलेला आहे. sin of pi h upon 2 divided by pi h upon 2 whole bracket square. आणि फॉर्म्युला नुसार आपला हा फॉर्म्युला ऍडजस्ट झालेला आहे. लिमिट as theta tends to or limit as x tends to 0 sin x upon x. लिमिट किती येते त्याचा फॉर्म्युला नुसार 1 येते 1 चा स्क्वेअर. या ठिकाणी 2 ने डिवाइड होते 2 अंदर 2 टू द 4 देयरफॉर इट इज इक्वल टू pi स्क्वेअर अपॉन 2 इज द लिमिट ऑफ द गिवन फंक्शन. तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण सबस्टिट्यूशन मेथड आणि त्यानंतर फॉर्म्युला मेथड नुसार आपण हे दिलेलं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला मेथड आपल्याला वापरता येत नाही. सबस्टिट्यूशन मेथडने ते दिलेलं लिमिट जे आहे ते झिरो करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल वी टेक.